तर आमच्या घरात जी स्वीटी होती, तुम्हाला माहिती आहे मुलांसाठी स्वीटीला घरात आणलं होतं की जेणेकरून थोडंसं घरातलं वातावरण चेंज होणार आणि मुलं कुठे जाणं येणं करत नाही तर मुलं घरातल्या घरात त्या स्वीटीसोबत खेळतील आणि गणाच राहतील. आणि स्वीटी मस्तपैकी आमच्या घरात रमली पण होती, पण काही कारणास्तव स्वीटीला तिच्या घरी परत पाठवून द्यावं लागलं. कारण की होत कसं होतं, स्वराज रात्रभर गोंधळ घालत होता, अजिबात झोपत नव्हता, त्या मांजरीला मारत होता आणि असा फेकत पण होता फुटबॉलसारखा. त्याच्यामुळे मला तिला घरी नेऊन द्यावं लागलं, कारण आपल्यामुळे कोणत्या मुक्या प्राण्याला त्रास होणार हे आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे स्वरा भरपूर रडली पण होती. तर इथं स्वराज खात आहे शेंगदाणे. तर चला तुम्हाला आज मी स्वराजच्या काही करामती दाखवणार आहे की स्वराज ना रात्री झोपत नाही तर उचापत्या कशा करतो. तुमचेसुद्धा बाळ असेच करता काय ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर चला आपण स्वराजचे कारनामे बघूया. काळा काळा दिसून आला काहीच, त्याचा उजीड नाही पाय अंधारात. हात तरी दिसते पण तो नाही दिसत. टीव्ही लागत नाही, झोपा लागते. चल ये लवकर, भूत आला दिसून मोठा. चल ये लवकर. सांगा आता येईल एवढ्या रात्री टीव्ही पाहायची पा. स्वराज चल ये लवकर. म्यावाली बापा, अरे बापा म्यावाली म्यावाली, ये लवकर ये लवकर ये लवकर ये ये म्यावाली. आई येते पाहिजे आता ये लवकर म्यावाली. टीव्ही ठेवून दे, टीव्ही ठेवून दे, ठेवून दे रिमोट. ये लवकर ये लवकर ये लवकर म्याव. अरे म्यावाली ये लवकर ये लवकर ये 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 लवकर म्याव. ये मग ये लवकर ये लवकर ये ये लवकर. स्वराज येत का? पहा किती वाजले, रात्रीचे 12 वाजत आहे आणि येले अजून झोप नाही आहे. वाणे राहिले स्वराज. ते म्याऊ आली आहे, चावते तुझ्या पायाले. थांब 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 चावते. जा म्याऊ चाव येले चाव. ए स्वराज ये ना बाळा. चल ये लवकर लवकर, ये चॉकलेट देतो. चल ये चॉकलेट देतो. चल ये चॉकलेट देतो. चल ये दे 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 ना, ये दे ना. भेव लागते का इकडे ह्याचं? ये ना लवकर. येतं का लवकर की झोळपी देऊ आता? चल लवकर ये लवकर ये. चल झोप चल झोप आता. हा इतक्या वेळचा कुठं गेला होता तू? कुठं गेला होता? तर इथं बघा रात्र झाली होती आणि सर्वजण आम्ही झोपलो होतो, पण स्वराजचं अजूनही खेळणं चालू होतं. त्याची खेळणी घेऊन तो झोपतो, म्हणजे टेडी बिअर झाला, मंकी झाला, वाघोबा आणि त्याच्यानंतर ही एक बस, हे सर्व खेळणी तो घेऊन बसतो. आणि रात्री 12-12 एक एक दोन दोन किंवा तीन तीनही वाजून जातात तरी त्याचं खेळणं चालू असते. आणि त्याच्यामुळे कसं होते की मला पण झोपता येत नाही, कारण तो काय करतो कधी कधी देवघरातले सर्व देवसुद्धा बेडवर आणून ठेवतो. त्याच्यामुळे जागरण मलासुद्धा त्याच्यासोबत करावं लागतं आणि मला पण त्याच्यासोबत जागरण करावंच लागतं. तर ही आहे स्वीटी, हिच्यासोबत तो असा रात्रभर खेळत बसतो आणि तिला त्रास पण देतो. कधी कधी खेळतो आणि त्याच्या जीवावर जर आलं तर तिला अक्षरशः असा म्हणजे धरून वर फेकतो किंवा बाजूला फेकून देतो आणि असं कसं तरी करतो. तिचं दूध तिला पिऊ देत नाही, असं खूप आगाऊ धंदे करतो स्वराज. त्याच्यामुळे मला असं वाटलं की कोणत्या मुक्या प्राण्याला आपल्यापासून त्रास होऊ नये. त्याच्यामुळे मी काय केलं, स्वीटीला तिच्या घरी नेऊन दिलं. आणि जेव्हा स्वराज स्वीटीला घेऊन गेली तर भरपूर ती रडत आली तिकडून, कारण की तिला सहन झालं नाही की स्वीटीला तिच्या घरी परत देण्यात आलं. परंतु स्वराजमुळे मला त्या स्वीटीला परत करून देण्यात आलं, कारण स्वराज तिला खूप त्रास देत होता आणि स्वराला करमलं नाही. काय रे आहे
एकटाच खात ते दिदीले देना आ एवढे मोठे अंगूर तो एकटाच खाते कोणाले देत नाही एकही अंगूर नाही देत कोणाले चल 890 रुपये झाले देत नाही का दिदीले दिदीले एक अंगूर नाही देणार नाही तो पाहिलं कोणालेच नाही मी भी अचीच खावा मी कोणालेच नाही देव एकही मला दे ना तिने म्हणते काय कुठे गेली ते तिने म्हणे अंगूर झाले रे जो मग खुश राहा बाई एका अंगूर मध्ये मला देना एवढे गोड आहे अंगूर की ते बोटही नाही निघत त्या अंगूर मधून मला देना मग खाऊ दे माय पहिले खाऊ दे पहिले मला देत नाही का मा एक दिन मा एकही अंगूर देत नाही तो कोणाले खाऊ का मा कमी होईल ना बाले त्याचा एकट्यानेच पाहिजे सगळे अंगूर का रे गोड आहे का मा चल कर बर आम्ही कंट्रोल जातो कर हाय कर हाय हाय तुम्हाला जर रक्त वाढवायचं असेल ना तर रोज शेंगदाणे खात जाय बघा हाय ना मग काय म्हण काय काय मग रे मामा रे मामा रे तर स्वराजमुळे आम्ही स्वीटीला नेऊन घातलेलं आहे कारण स्वराज माहिती आहे का त्या स्वीटीला असा धरत होता ओळत होता कधी कधी मारत होता आणि फुटबॉल सारखं तिला असून फेकून देत होता आणि रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्या म्हणजे स्वीटीसोबत खेळत होता नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो आणि त्या स्वीटीला तिच्या आईकडे नेऊन दिलं कारण स्वराज ना तिला म्हणजे व्यवस्थित बघत नव्हता तिला खूप त्रास देत होता आणि आपल्यामुळे जर त्या मुक्या जनावराला त्रास झाला तर ते सहन होत नाही त्याच्यामुळे स्वीटीला मग आम्ही नेऊन घातलं परंतु स्वरा भरपूर रडत होती जेव्हा आम्ही स्वीटीला नेऊन घातलं तेव्हा आहे ना मॅडम असा आहे आमचा स्वराज हो ना स्वराज ओ का खातो तू नाना का खातो मा नाना आता जेवण करतो ना तू जेवण करतो ना नाना